आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आपले विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर जी, खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश भाऊ खाडे, दीपक बाबा, पृथ्वीराज बाबा, आपल्या अध्यक्षा कोडेताई, नीताताई, इथले प्रांत आणि सन्माननीय सरपंच आणि उपस्थित सर्व गावकरी भगिनी आणि बंधूंनो, आताच सरपंच साहेबांनी तिथली सगळी परिस्थिती विशद केली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे शेतीचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालंय, विजेचं नुकसान झालंय, वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान हे या ठिकाणी त्यांनी मांडलंय. 2019 ला मोठ्या प्रमाणात पूर आला होता, त्यावेळी आपण निर्णय घेतला होता आणि शेतीच्या संदर्भात नजर आणेवारीने सरसकट त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपण घेतला होता आणि मोठ्या प्रमाणात आपण त्या काळात मदत दिली होती. जनावरांकरता वेगळी दिली होती, घरांकरता दिली होती, पडलेल्या घरांकरता दिली होती, छोट्या दुकानदारांना मदत केली होती, इन्फ्रास्ट्रक्चर करता मदत केली होती. सर्व प्रकारे जो छोट्यातला छोटा गरीबातला गरीब माणूस आहे याला पहिल्यांदा थेट मदत आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मदत ही आपण करण्याचा प्रयत्न केला होता. आज आता मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा हानी झाली आहे आणि आपली सगळ्यांची अपेक्षा आहे की मदत मिळाली पाहिजे आणि सरपंचांनी त्या संदर्भातला मुद्दाही मांडला आणि निवेदनही दिलाय. निश्चितपणे त्या संदर्भात राज्य सरकारकडे आम्ही पाठपुरावा करू, कारण आता 8 दिवसापेक्षा जास्त होऊन राहिले परंतु अद्यापही मदतीची कुठली घोषणा झालेली नाही, त्यामुळे ती तात्काळ झाली पाहिजे आणि सर्वांना नीट मदत मिळाली पाहिजे. या दृष्टीनं आता जे निवेदन आपण आम्हाला दिलेलं आहे त्या निवेदनाचा पाठपुरावा आम्ही सगळे करू. सर्वांनी मुख्यमंत्री असतील, प्रशासन असेल यांच्याशी नीट संपर्क करून त्यांच्या माध्यमातून आपल्या ढवळी गावाला कशा प्रकारे मदत करता येईल या संदर्भात आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचा संघर्ष तुमच्या सोबत सुरू राहील. खासदार साहेब, आमदार साहेब, आम्ही सगळे हे तुमच्या सोबत निश्चितपणे या संघर्षामध्ये उभं राहू हा विश्वास देण्याकरता खरं म्हणजे मी या ठिकाणी आलो आहे. आपत्तीची वेळ आहे पण आपल्याला एकमेकाला सोबत घेऊन एकमेकाला धीर देत पुढे जायचं आहे आणि पुन्हा एकदा या आपत्तीतनं उभं राहायचं आहे आणि याकरता सर्व प्रकारची मदत ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू हे आश्वासन मी देतो. सरपंचांनी दिलेलं निवेदन जे आहे त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन मी देतो आणि या ठिकाणी प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना एवढीच सूचना करतो की त्यांनी सरसकट या ठिकाणी जे काही नुकसान आहे आता नुकसान भरपाईच्या संदर्भात नुकसानीच्या असेसमेंट मध्ये कुठला हात अकडता न घेता सगळ्यांना नीट 100% मिळेल असा प्रयत्न आपण करावा एवढीच त्यांना सूचना करतो आणि माझं बोलू शकतो.